नमस्कार, मी निकिता निकिता रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मैदा आणि बेसनापासून मठरी. मठरी दिसायला छान दिसती, तेवढीच खायला पण छान लागती. तर चला मग बनवूया. मठरी बनवायला इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे. मैद्यामध्ये मीठ घालूया, अर्धा छोटी चमचा ओवा घालू, ओवा हाताने चोळून घालू, त्याने मठरीला अजून छान टेस्ट येईल. थोडं तेल घालूया, सर्व मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून घटसर असं मळून घेऊ. याला बाजूला ठेवून देऊ झाकून. बेसनामध्ये मीठ, हळद, हिंग, चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही लाल मिरच्या कुटून पण घेऊ शकता. ओवा हाताने चोळून घालू, त्याला मठरीला चव अजून छान येईल. कसुरी मेथी पण चोळून घालू, सर्व मिक्स करून घेऊ. आणि बेसनामध्ये पण आपल्याला थोडं तेल घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून घटसर असं मळून घेऊ. आता आपल्याला मैद्याची पोळी लाटायची आहे. मैद्याचं मळून घेतलेलं कणी घेऊ, पोळी लाटून घेऊ. पोळी जास्त पातळ अशी लाटायची नाही, थोडी जाड ठेवायची आहे. बघा, अशा प्रकारे बेसनाची पण त्याच पद्धतीने पोळी लाटून घेऊ. साईज तेवढीच लाटायची आहे. मैद्याची पोळी खाली ठेवायची आणि त्यावर बेसनाची पोळी ठेवून रोल बनवून घ्यायचं आहे आणि चाकूने कापून घ्यायचं. बघा, दिसायला किती छान दिसत आहे. आणि आपण पुरी लाटतो ना, अगदी तसंच लाटून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे सर्व मठरी लाटून घेतली आहे. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल बऱ्यापैकी असं गरम झालं आहे. एक एक करून तेलामध्ये मठरी सोडूया आणि दोन्ही बाजूनी खरपूस असा रंग येईपर्यंत भाजून घेऊ. बघा, मठरीचा रंग बदलला गेला आहे. तेलामधून मठरी काढून घेऊ. एवढ्या मैदा आणि बेसनापासून 15 ते 20 मठरी बनून तयार आहे. तुम्ही ही मठरी 10-15 दिवस आरामात खाऊ शकता. जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही खा. तुम्ही पण एकदा मठरीची रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा. धन्यवाद.